नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू हो, विद्यार्थी मित्र हो आणि सगळ्या पालक बंधूंनो, सगळीकडे खेळाचं सत्र सुरू आहे. देसाईगंज तालुक्यातील, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामध्ये सुद्धा विसोरा केंद्राअंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सांस्कृतिक कला आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि याची आम्ही जय्यत तयारी आता इथे करीत आहोत. मौजा कसारी येथे हे संपूर्ण क्रीडासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. या क्रीडासत्राचा हा संपूर्ण परिसर सध्या खाली आहे, पण या तयारीनंतर आता आम्ही जो पूर्ण तयारी करीत आहोत, आत्तापर्यंत आमची ही मशालीची जागा तयार झाली आहे, याला कलर करणे सुरू आहे. त्यानंतर सगळे झेंडेसुद्धा शाळांचे गाडलेले आहेत. आता आम्ही इथे सुशोभीकरणाचा प्रयत्न करीत आहोत आणि खूप छान सुशोभीकरण करीत आहोत. तिकडे मैदानाकडे सुद्धा सगळी व्यवस्था करण्यात येत आहे. मैदान आखून झाले, त्याला पाणी वगैरे मारून त्याला रिषा वगैरे आखून सगळ्या झालेले, बोर्ड बॅनर, स्वागताचे बॅनर सगळे लावण्यात येत आहेत. इथे आता पेंडॉल सजणार आहे, इथे सगळ्यात मोठा पेंडॉल सजणार आहे. इथे सांस्कृतिक आणि सांस्कृतिक महोत्सव होईल. इथे कलाक्रीडा विद्यार्थ्यांच्या होतील आणि क्रीडांगण जे आहे, विद्यार्थ्यांचं मैदान तिकडे आहे. आपण हा सगळा महोत्सव हा 2-3 दिवस लेटेस्ट अपडेट आपण आपल्या चॅनलवरती पाहत राहूया. आणि लहान मुलांचे जर खेळ म्हटलं की फार आनंदाचीच पर्वणी असते, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा. इथे माझ्यासोबत आहेत आमचे ज्येष्ठ शिक्षक उके सर, हे सुद्धा या संपूर्ण तयारीमध्ये आपल्याला मदत करीत आहेत. आणि आमचे आदरणीय केंद्र प्रमुख माननीय एकनाथ पिलारे सर, हे सुद्धा आमच्यासोबत सातत्याने आहेत. विशेष त्यांच्या मार्गदर्शनातून, आमच्या संकल्पनेतून, त्यांच्या संकल्पनेतून हे सगळं सुशोभनाचं काम इथे सुरू आहे. आमच्या गावातील काही कॉलेजच्या मुली येत आहेत आणि इथे रांगोळी काढून आम्हाला सुशोभनाकरिता मदत करीत आहेत. सोबतच आमच्यासोबत आहेत रमेश वट्टी सर, ज्येष्ठ शिक्षक. यांच्या संकल्पनेतून हा पूर्ण सुशोभनाचा कार्यक्रम इथे सुरू आहे. यांचा पूर्वानुभव या सुशोभनाच्या कामाकरिता मदतीला येत आहे. बंधूने, येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुम्हाला या खेळासंबंधाने प्रत्येक अपडेट या चॅनलवरून मिळत राहील. मित्र हो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि अशी ही पूर्ण तयारी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे जी आज आम्ही तयारी केली आहे, त्याचे हे दृश्य हे असं आहेत. सगळी सजावट आपली झाली आहे. सगळे बॅनर्स, पोस्टर्स, ॲडव्हर्टायझिंग्स, महामानवाचे फोटोज, स्लोगन्स, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. फक्त वरून पाल पेंडाल टाकायचं आहे आणि ते उद्या सकाळला, म्हणजे आज रात्रीच होणार आहे. केळीचे झाडं वगैरे सगळे झालेले आहेत. ही सजावट तुम्हाला कशी वाटते ते नक्की कळवा मित्र कॉमेंट्स करून. आपल्या शाळेचं नावसुद्धा तुम्ही लिहायला विसरू नका. तर प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका चांगल्या मनोरंजनात्मक व्हिडिओसोबत. तोपर्यंत प्रवीण यादव नमस्कार, धन्यवाद.